राम राम बंधू भगिनो, नानावाग धन्वंतरी बाग ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। बंधू भगिनो, आज मी तुम्हाला एका अनुभवसिद्ध वनस्पतीचं दर्शन घडवणार आहे आणि तिचे उपयोग सांगणार आहे। ती वनस्पती म्हणजे पांगारा। आता हे आपल्या समोर हा जे वृक्ष दिसतोय ना, हा पांगाराच आहे। ह्या पांगाऱ्यामध्ये साधारणपणे दोनच जाती आढळतात, तिसरी जात काय मला कुठे आढळले नाही आजपर्यंत। तांबडा आणि पांढरा अशा दोनच जाती याच्यामध्ये आढळतात। आणि ह्या झाडाला काटे काटे असतात, त्याच्यामुळं लोक याचा कुंपणासाठी वापर करतात। याचं लाकूड खूपच हलकं असल्यामुळं नवीन पोहणं शिकणारे लोक याच्या लाकडाची मोळी कमरेला बांधतात आणि पोहणं शिकतात। तर तसा हा औषधीसुद्धा भरपूर आहे। तर बंधू भगिनो, ह्या झाडाची साल औषधी आहे काय, ते हे साल काढतात, वाळवतात आणि त्याचं वस्त्रगाळ चूर्ण करतात। मंगीचं वस्त्रगाळ चूर्ण साधारणपणे 10 ग्रॅम चूर्ण घेतात आणि तांदूळाच्या धुण्याबरोबर घेतलं की काळ नाशी होते। सलग जर हे 15 दिवस जर पांगरच्या सालेचं वस्त्रगाळ केलेलं चूर्ण जर तांदूळच्या 2 कप धुण्यामध्ये घेतलं तर 15 दिवसात काळीचा नायनाट होतो। इतके हे अनुभवसिद्ध वनस्पती आहे, पण लोकांच्या नजरेआड गेल्यामुळं याच दुर्मिळ झालेली आहे। तर बंधू भगिनो, हा पांगारा शेताच्या कडेने म्हणजे बांधायला लावण्यालायक आहे। नदी किनारी याला जागा दिली तरी हा चांगला ते माजतो, आणि पडीक जमिनीत तर हा येतोच येतो। तर बंधू भगिनो, तर पुढील भागात मी अजून अनुभवसिद्ध वनस्पती आपल्याला दाखवणार आहे। तोपर्यंत आपली वाटच बघत राहा आणि मी आलोच तुम्हाला नवीन वनौषधी दाखवायला। राम राम।